तत्काल न्यूज़ लाइव के वीडियो देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन प्रेस कीजिए। 28 जानेवारी रोजी सन्माननीय तुकाराम मुंडे महानगरपालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाले आणि आज 26 ऑगस्ट केवळ 7 महिन्यात दुर्दैवाने त्यांची बदली झाली। आयुक्तांशी वैयक्तिक शत्रुता असण्याचं कोणत्याही प्रकारे कारण नव्हतं, पहिले ओळख देखील नव्हती। अपेक्षा केवळ एवढीच होती की आयुक्तांनी सर्व जनप्रतिनिधींना विश्वासात घेऊन काम करावं, आयुक्तांनी लोकप्रतिनिधींना देखील सोबत घेऊन जनतेच्या सहभागाने या शहराचा विकास महापौर म्हणून आम्हा सर्वांना घेऊन चालावं एवढीच केवळ अपेक्षा होती। मी करेल सो कायदा, बाकी कोणालाही काहीही कळत नाही, बाकी कोणीही सर्वजण चुकीचे आहेत, अशा पद्धतीची त्यांची भूमिका ही अत्यंत दुर्दैवी होती। आणि मी या ठिकाणी मागणी देखील केलेली नव्हती, आम्ही कोणीही मागणी देखील केलेली नव्हती की आयुक्तांची बदली व्हावी म्हणून, परंतु हा राज्य शासनाचा अधिकार आहे। या ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता आहे आणि त्यामुळे त्यांची बदली का करण्यात आली याच्या मागचं कारण मी काही सांगू शकणार नाही, परंतु मी त्यांना केवळ एकच सांगू शकतो की 15 वर्षात 15 बदल्या हे दुर्दैवी आहे। या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींची जर भूमिका महत्त्वाची नसती तर ही संपूर्ण व्यवस्थाच उभी झाली नसती, आणि त्यामुळे आपण लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन निश्चित यापुढे आपली वाटचाल असावी। आपल्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा।